नमस्कार, संगीत रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मटर पनीर म्हणजेच पनीरची भाजी बनवणार आहे। खूप सोप्या पद्धतीने आणि वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे। त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटणावर क्लिक करा, म्हणजे अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील। सगळ्यात आधी आपल्याला पनीर भाजून घ्यायचं आहे। त्यासाठी पॅनमध्ये एक टोपण तेल टाकायचं आहे आणि सगळे पनीर आपल्याला पॅनमध्ये ठेवायचे आहेत। आता अशाच प्रकारे सगळे पनीर आपण पॅनमध्ये ठेवून घेतलेले आहेत। मध्यम गॅसवर पनीर आपल्याला एक साईड चांगली भाजून घ्यायची आहे। आता तुम्ही पाहू शकता एक साईड छान भाजलेली आहे, तर दुसरी साईड आपण अशाच प्रकारे भाजून घ्यायची आहे। पनीर भाजून घेतल्यामुळे भाजीला अशी वेगळीच चव येते, त्यामुळे पनीर भाजून घ्यायचं। आता पनीर भाजून झालेले आहेत आपले। आता कढई तापलेली आहे, त्यामध्ये दोन टोपण तेल टाकायचं आहे। आता आपलं तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये लसूण टाकूया। लसूण एक मिनिटभर भाजून घ्यायचं आहे। आता लसूण छान भाजलेलं आहे, तर आपण एक कांदा मोठा बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकायचा आहे। कांदा आपल्याला असा लालसर रंगावर 2 ते 3 मिनिट भाजून घ्यायचा आहे। आता आपला कांदा छान भाजलेला आहे। एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकलेला आहे, तोही छान भाजून घ्यायचा आहे। आता आपला कांदा आणि टोमॅटो छान भाजलेला आहे। मटार टाकायचं आहे, 2 मिनिट मटार चांगला परतून घ्यायचा आहे। आता मसाले टाकूया। 1/2 चमचा गरम मसाला टाकलेला आहे, 2 चमचे पनीर मसाला टाकायचा आहे, 1/2 चमचा लाल मिरची पावडर टाकायची आहे, चवीपुरता 1/2 चमचा मीठ टाकायचं आहे आणि 2 चमचे घरचा मसाला टाकायचा आहे। थोडीशी कोथमीरसुद्धा टाकायची आहे। आता मसाला चांगला एकजू करून घ्यायचा आहे। आता आपला मसाला छान एकजू झालेला आहे, तर मसाला खाली लागू नये म्हणून थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे। आता भाजून घेतलेले पनीर टाकायचे आहेत। पनीर आपण भाजून घेतल्यामुळे भाजीला खूप छान चव येते, तर तुम्ही अशा प्रकारे नक्की करून पहा। आणि कशी झाली पनीरची भाजी कमेंट करून नक्की सांगा। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका। भाजी छान परतून झालेली आहे, तर आता 2 मिनिट झाकण ठेवायचं आहे। मी थोडी भाजी पातळ बनवणार आहे, त्यामुळे 1 ग्लास पाणी टाकणार आहे। तुम्ही पाणी नाही टाकलं तरी चालेल, तुम्हाला जशी आवडते तशी तुम्ही सुक्की पातळ बनवू शकता। आता 5 ते 10 मिनिट शिजवून घ्यायचे आहे। आता झणझणीत अशी मटर पनीरची भाजी तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। खूप सोप्या पद्धतीने आणि वेगळ्या पद्धतीने आपण बनवलेली आहे। तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा। आणि महत्त्वाची गोष्ट, चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला घंटीच्या बटणावर क्लिक करा, म्हणजेच अशाच व्हेज नॉनव्हेज रेसिपी तुम्हाला पाहता येतील। तर पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।